विविध पोलीस ठाण्यात घरफोडीचे 16 गुन्हे दाखल झालेल्या एका तडीपार आरोपीला अटक करण्यात डोंबिवली रामनगर पोलिसांना यश आले. अटक आरोपीने यातील अनेक गुन्ह्यात शिक्षा भोगले असल्याची माहिती डोंबिवली सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. डोंबिवलीत एका दुकानात मोबाईल चोरी करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीचा चेहरा कैद झालाय. सूरज रामदास चव्हाण असे अटक आरोपीचे नाव असून तो खडवली येथील संजय पाटोळे चाळीत राहत होता. सूरजने 28 ऑगस्ट रोजी डोंबिवलीतील महावीर नोवेल्टी मोबाईल दुकानाचे टाळे तोडून शटर उचकटून दुकानातील 97,569 किमतीचे 7 मोबाईल चोरले होते. 31 तारखेला सूरज डोंबिवली पूर्वेकडील 90 फीट रोडवर फिरत असताना पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सूरजकडे चोरी केलेले मोबाईल, एक LED टीव्ही, चांदीचे भांडे, 6,700 रुपये रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. आरोपी सूरजला कल्याण सत्र न्यायालयात 4 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. या आरोपीवर कल्याण मधील महात्मा फुले पोलीस ठाणे, मुंबईतील पायधुनी पोलीस ठाणे, LT मार्ग पोलीस ठाणे, माता रमाबाई पोलीस ठाणे येथे घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे, प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक दाभाडे, पोलीस हवालदार शंकर निवळे, पोलीस नाईक विशाल वाघ, गणेश गीते, सोमनाथ पिचड, दिलीप कोती, पोलीस शिपाई वैजनाथ राव खंडे, जालिंदर साळुंखे, निलेश पाटील यांनी सदर कामगिरी केली आहे. आमच्याकडे एक CR नंबर 225/21 28 तारखेला गुन्हा दाखल झाला, घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता महावीर नोवेल्टी शॉप मध्ये. त्या केसमध्ये 7 मोबाईल आणि कॅश असा टोटल अराउंड 97,000 माल चोरीला गेला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आमचे जे अधिकारी आहेत गाभाडे आणि त्यांची टीम यांनी सतत त्या गुन्ह्याच्या तपासाच्या मागे राहून माहिती काढून त्या आरोपी कुठे आहे याची माहिती न मिळाल्यानुसार एक सूरज चव्हाण नावाचा एक आरोपी आहे ना, त्याला त्यांनी अटक केलं. अटक केल्यानंतर पुढील रिमांड घेऊन तपास केला. तपासांती हा पूर्ण माल त्याच्याकडून आपण रिकवर केलेला आहे आणि इतर सुद्धा 5 गुन्ह्याचा माल आहे तो त्याच्याकडून आपण हस्तगत केलेला आहे. ते ठाण्यातले गुन्हे आहे. एकंदरीत आरोपीचा रेकॉर्ड बघितलं त्याच्यावर अद्यापर्यंत 16 गुन्हे आहेत. मुंबईतून त्याला तडीपार केलेला आहे आणि अजूनही काय गुन्हे वगैरे काय मोडस म्हणजे बंद दुकान वगैरे असतील तर तो रेकी करायचा, त्यानंतर ते वॉश ठेवून रात्रीच्या वेळी शक्यतो लॉक तोडून शटर वाकवून आत प्रवेश करायचा आणि एकटाच तो आत त्यातील जो सगळा माल वगैरे आहे तो चोरी करायचा. गुन्हे घडत आहेत पण आम्ही जे गुन्हे झाले आहेत ते जवळजवळ 70% वर गुन्हे आम्ही डिटेक्ट केलेले आहेत. त्यातील मालमत्ता हस्तगत केलेला आहे आणि आमचं नियमित पेट्रोलिंग वगैरे सगळं ठेवलेलं आहे. नागरिकांना काय आव्हान करायचं? नागरिकांना आव्हान आम्हाला तर एवढंच करायचं आहे. बऱ्याच वेळेला आमचे चॉईस स्नॅचिंग ज्या होतात त्या वयस्कर ज्या बायका वगैरे असतात तर कारण नसताना जास्तीत जास्त दागिने वजनाचे किमतीचे ते घालून जात असतात. आम्ही आव्हान करतो की तेव्हा तुम्ही कमीत कमी दागिने घालून जावे आणि ते आपली सुरक्षासुद्धा आपण करणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी पोलीस तुम्हाला अवेलेबल राहतीलच